मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील सुप्रिया शिंदे यांच्या शिल्पकलेची दखल घेत त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियानं गौरवलंय. मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील रहिवासी सुप्रिया शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. मावळ तालुक्याच्या तळेगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातील स्वामींची अखंड तांबे धातूची मूर्ती बनवून सुप्रिया शिंदे यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. विशेष म्हणजे या सुबक सुंदर मूर्तीला कुठेही जोड दिलेली नसून अखंड 1100 किलो वजनाची श्री स्वामींची मूर्ती त्यांनी बनवून दुसऱ्यांदा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पावन सोलंकी यांनी त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देत त्यांचा सन्मान केलाय. तर या स्वामींच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिला आणि त्याच्यानुसार मूर्ती पाहिजे. तर मला मी पाहिल्यानंतर त्याच्या म्हणजे चेहऱ्यावर एकदम ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काही स्पॉटच चेहऱ्यावर दिसले होते, मसल्स दिसत नव्हते, फीचर्स दिसत नव्हते. आणि तरी पण मी म्हटलं नाही, मला स्वामींची एक संधी मिळाली काम करण्याची. तशी माझे पाच स्वामी घटने तर मी पण ब्लॅक होती तेव्हा. आणि मी माती म्हणजे माझ्या भाज्यांनी माती लावत गेले तसं तसं आकार येत गेलो आणि स्वामी भक्त भक्त झाले. डोळ्याचं काम करत होते तेव्हा असं मला वाटत होतं की स्वामी पाहतात. ही कला कधीपासून आपल्याला निर्माण झाली? मी म्हणजे लहानपणी वडिलांचा गणपती कारखाना आहे. तर आम्ही गणपतीची मूर्ती पेंटिंग करायचं. मला पेंटिंगची आवड निर्माण झाली लहानपणापासून. पेंटिंग करता करता लग्न झाल्यानंतर मी पेंटिंगलाच ॲडमिशन घ्यायला गेले. पण मी तिथली शिल्प पाहिली आणि शिल्पकला. आणि ज्यावेळेस तुम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? खूपच मोठी गोष्ट होती की वर्ल्ड रेकॉर्ड माझं होते आणि जगातली मी शिल्पकार एक संगीत आंब्याचं महिला शिल्पकार दुसऱ्यांदा वर्ल्ड रेकॉर्ड मिळते म्हणजे खूपच मोठा आनंद. पहिला रेकॉर्ड कधी मिळाला होता आपल्याला? शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा मी जेव्हा कमी वेळात साकारला त्याच्यासाठी. तो कुठे साकारला होता आणि कशा पद्धतीने साकारला? तो मनसर येथे शिवाजी चौकात बसलेला आहे. सच अ ऑनर विच कन्फर्म बाय वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अँड इट्स अ न्यू वर्ल्ड रेकॉर्ड्स. प्रतिनिधी कुणाल शिंदे, न्यूज टुडे 24, पुणे.